शिक्षक विद्यार्थी व पालकांसाठी अतिशय साध्या सोप्या सुटसुटीत भाषेत ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना अगदी सहज समजून सांगणारे संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य नाव असलेले श्री श्याम ससाने सर यांचे श्याम ससाने ऑनलाईन एज्युकेशनचे युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अभ्यासाबाबत काही शंका व प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चौकोनांच्या प्रकारामध्ये आज आपण चौरस म्हणजे स्क्वेअर याच्याबद्दल आपण शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ज्या चौकोनाचा सर्व प्रत्येक कोण हा 90 अंशाचा असतो आणि त्याची प्रत्येक भुजा ही एकरूप असते, समान लांबीची असते, अशा चौकोनाला चौरस असे म्हणतात. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, कोण ए पहा विद्यार्थी मित्रांनो, कोण ए बरोबर कोण बी बरोबर कोण सी बरोबर कोण डी बरोबर 90 अंश. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, याचा प्रत्येक कोण हा 90 अंशाचा असतो, म्हणजे समान लांबीचा असतो, समान मापाचा असतो, तो किती असतो? 90 अंश असतो. दुसरा गुणधर्म आपल्याला असा सांगते विद्यार्थी मित्रांनो, रेख ए बी एकरूप रेख बी सी एकरूप रेख डी सी एकरूप रेख ए डी, म्हणजे या ठिकाणी हे चारही रेषाखंड किंवा हे चारही बाजू या चौरसाच्या परस्परांशी एकरूप असतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढचं आपल्याला सांगता येईल चौरसाचे कर्ण. चौरसाचे कर्ण एकरूप असतात. विद्यार्थी मित्रांनो, चौरसाचे कर्ण एकरूप असतात. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, कर्ण एसी एकरूप कर्ण बीडी. पहा विद्यार्थी मित्रांनो, कर्ण एसी एकरूप कर्ण बीडी. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी चौरसाचे कर्णच एक रूप नसतात तर ते परस्परांचे लंब दुभाजक असतात. विद्यार्थी मित्रांनो, परस्परांचे लंब दुभाजक म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी हे छेदतात एकमेकांना, यांचा छेदन बिंदू जर आपण एम हा गृहीत धरला तर या ठिकाणी एम या बिंदूपाशी, या छेदन बिंदूपाशी पहा विद्यार्थी मित्रांनो, जे कोण तयार झालेले असतात ते सुद्धा काटकोन असतात. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी चौरसाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. म्हणजे या एम बिंदू मध्ये दुभागलेले कुणाला? तर रेख बी एम एकरूप रेख डी एम एकरूप रेख ए एम एकरूप रेख सी एम. हे जे काही चार भाग झालेले आहेत ह्या दोन कर्णांचे, ते सुद्धा परस्परांमध्ये एकरूप असतात. आणि एम बिंदूपाशी जेवढे काही कोण तयार झालेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी 90 अंशाचे असतात. म्हणजे या ठिकाणी पाहा विद्यार्थी मित्रांनो, चौरसाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. म्हणजेच या ठिकाणी रेख एम एकरूप रेख सी एम. त्याचप्रमाणे हे सर्व एकमेकांशी एकरूप आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याचप्रमाणे रेख बी एम एकरूप रेख डी एम. विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही दुभागलेले कर्णांना आणि कर्णाचे जे काही भाग झाले चार भाग, ते चारही भाग एकरूप असतात. त्याचप्रमाणे पाचवा मुद्दा आपल्याला असा सांगताय विद्यार्थी मित्रांनो, रेख सॉरी कोण ए एम डी. पहा विद्यार्थी मित्रांनो, कोण ए एम डी बरोबर कोण डी एम सी. कोण डी एम सी बरोबर कोण सी एम बी. कोण सी एम बी बरोबर कोण ए एम बी. कोण ए एम बी. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कोण ए एम डी, कोण ए एम डी
बरोबर कोण डीएमसी कोण डीएमसी त्याचप्रमाणे कोण सीएमडी कोण सीएमबी बरोबर कोण एएमबी बरोबर 90 अंश विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चौरसाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात म्हणजे ज्या ठिकाणी दुभागलेला आहे ते सर्वच्या सर्व रेषाखंड एकरूप होतात आणि त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी दुभागलेला आहे ते एकमेकांशी लंबामध्ये दुभागतात म्हणजे त्या छेदनबिंदूपाशी जो काही एम बिंदूपाशी कोण तयार झाले ते सर्वच्या सर्व 90 अंशाचे असतात विद्यार्थी मित्रांनो या पुढचा पण जो भाग आहे चौरसांचा की चौरसांचे पहा चौरसाचे कर्ण हे समोरासमोरील कोण दुभागतात म्हणजे या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एसी जो कर्ण आहे चौरसाचा तो एसी चौरसाचा कर्ण जो आहे तो समोरासमोरील कोण दुभागतात म्हणजे हे जे त्रिकोण तयार झालेले कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो हे एकमेकांशी असे एकरूप असतात म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो चौरसाचे कर्ण हे समोरासमोरी चौरसाचे जे सम्मुख कोण असतात ते दुभागतात म्हणजे कोण बी ए सी पहा विद्यार्थी मित्रांनो कोण बी ए सी पहा विद्यार्थी मित्रांनो कोण बी ए सी हा कोण विद्यार्थी मित्रांनो कोण बी ए सी त्याचप्रमाणे एकरूप कोण कोणता असणार आहे कोण डी ए सी कोण बरोबर कोण कोणता असणार आहे कोण डी ए सी म्हणजे हे ए बिंदू पासून कोण झाले विद्यार्थी ए बिंदू चैत्य कोण झाले त्याचप्रमाणे आता बी बिंदू चैत्य होणारे कोण पाहूया कोण ए बी डी पहा विद्यार्थी मित्रांनो बरोबर कोण ए बी डी कोण ए बी डी ची एकरूप आपल्याला कोण दाखवावं लागणार आहे कोण सी बी डी कोण सी बी डी पहा विद्यार्थी मित्रांनो कोण ए पाशील झाले त्यानंतर बी च्या पण येथील झाले आता कोण सी बिंदू पाशील कोण बी सी ए कोण बी सी ए बरोबर कोण बी बी सी ए कोण डी सी ए कोण डी सी ए पहा विद्यार्थी मित्रांनो कोण डी सी ए म्हणजे सी बिंदू पाशी कोण तयार केले आपण या ठिकाणी त्याचबरोबर परत पुढची जोडी बरोबर दाखवूया डी बिंदू पाशी आता पहा कोण ए डी बी कोण ए डी बी म्हणजे इथला कोण पाहा विद्यार्थी मित्रांनो कोण ए डी बी बरोबर कोण सी डी बी कोण सी डी बी म्हणजे पाहा विद्यार्थी मित्रांनो ए बिंदू पाशी कोणता झाले दोन त्याचप्रमाणे बी बिंदू पाशी कोण झाले दोन त्याचप्रमाणे सी बिंदूच्या येथील दोन कोण झाले त्याचप्रमाणे डी बिंदूच्या येथील कोण झाले तयार विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या ए बिंदू पाशी जो पूर्ण कोण होता तो 90 अंशाचा होता या ठिकाणी बी बिंदू पाशी 90 अंशाचा कोण होता ए बिंदू पाशी 90 अंशाचा कोण होता डी बिंदू पाशी 90 अंशाचा कोण होता आणि सी बिंदू पाशी 90 अंशाचा कोण होता आणि चौरसाचे कर्ण हे समोरासमोरी कोण दुभागतात कोण दुभागणे म्हणजे 90 चे दोन भाग झाले तयार म्हणजे प्रत्येक कोण किती कितीचा झाला तर 45 अंशाचा झाला म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपण हे पूर्णच्या पूर्ण 8 कोण दाखवलेले आहेत ते 45 अंशाचे होतात प्रत्येक किती अंशाचे होतात 45 अंशाचे विद्यार्थी मित्रांनो चौरसाच्या बाबतीत आपण काय काय अभ्यास ते आपण या ठिकाणी पाहूया लक्षात घ्या चौरस म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो चौरस म्हणजे काय तर ज्या चौकोनाचे चारही कोण प्रत्येकी 90 अंशाचे असतात त्या 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 चौकोनाला
तसेच ज्या चौकोनाचे चारही बाजू समान मापाच्या म्हणजे एकरूप असतात त्या चौकोनाला चौरस स्क्वेअर असे म्हणतात. या ठिकाणी आपण पाहिलं की याचा प्रत्येक कोन हा 90 अंशाचा आहे, म्हणजे प्रत्येक कोन समान आहे तो 90 अंशाचा आहे. दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, ह्या चारही बाजू रेघ एबी रेघ बीसी रेघ डीसी रेघ एडी ह्या या चौरसाच्या बाजू आहेत आणि त्या एकरूप आहेत. या मुद्द्यामध्ये हे पाहिलं आपण. त्याचप्रमाणे चौरसाचे कर्ण एकरूप असतात, म्हणजे कर्ण एसी एकरूप कर्ण बीडी. त्याचप्रमाणे पुढे आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की चौरसाचे कर्ण परस्परांना दुभागतात, म्हणजे रेघ एएम एकरूप रेघ सीएम रेघ बीएम एकरूप रेघ डीएम. पाहा विद्यार्थी मित्रांनो, रेघ एएम एकरूप रेघ सीएम रेघ बीएम एकरूप रेघ डीएम. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, चौरसाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात, म्हणजे ज्या बिंदूमध्ये दुभागलेले आहेत कर्ण त्या बिंदूमध्ये प्रत्येकी 90 अंशाचा कोन तयार होतो, म्हणजे या ठिकाणी ए एम डी कोन पाहा विद्यार्थी मित्रांनो, कोन ए एम डी हा कोन पाहिला, बरोबर कोन डी एम सी कोन डी एम सी. त्याचप्रमाणे कोन सी एम बी कोन सी एम बी आणि कोन ए एम बी हा 90 अंशाचा आहे, म्हणजे हे प्रत्येकी 90 अंशाचे आणि कसे आहेत समान आहेत. त्याचप्रमाणे पुढचा गुणधर्म हा पाहिला विद्यार्थी मित्रांनो की चौरसाचे कर्ण हे चौरसाचे समोरासमोरील म्हणजे सम्मुख कोन दुभागतात. सम्मुख कोन दुभागला म्हणजे चौरसाचा प्रत्येक कोन हा 90 अंशाचा असतो आणि त्याला दुभागला त्या कोणाला दुभागला म्हणजे प्रत्येकी 45 45 अंशाचे झाले, म्हणजे हे होणारे 8 कोन, म्हणजे कोन बी ए सी कोन बी ए सी त्याचप्रमाणे कोन डी ए सी कोन डी ए सी त्याचप्रमाणे कोन ए बी डी पाकोन ए बी डी बरोबर सी बी डी सी बी डी त्याचप्रमाणे कोण बी सी ए कोण बी सी ए बरोबर कोण डी सी ए बरोबर कोण ए डी बी ए डी बी आणि बरोबर कोण सी डी बी बरोबर 45 अंश. विद्यार्थी मित्रांनो, हे होते चौरसाचे गुणधर्म. इथून पुढच्या प्रकरणात आपण चौकोनाच्या पुढच्या प्रकाराबद्दल पाहणार आहोत. धन्यवाद.